ग्राम पंचायत चुनाव के नतीजों में महाविकास आघाड़ी सरकार की ज्यादा सीटें आई है, ऐसा दावा करते हुए ईडी सरकार झूठी सरकार है, ऐसी प्रतिक्रिया नाना पटोले इन्होंने दी। ज्या पद्धतीने शेतकऱ्यांवर अन्याय केला, ज्या पद्धतीने अतिवृष्टि मध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार त्याला मदत ज्या पद्धतीने द्यायला पाहिजे ती राज्याने दिली ना केंद्राने दिली। पीक विम्यामध्ये शेतकऱ्यांना फसवलं, पीक विमा सुद्धा शेतकऱ्याला मिळू दिला नाही, आणि मग अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातले रोजगार संपवले, बेरोजगारी वाढवली, लोकांच्या तोंडातला घास हिसकला, गरिबांच्या तोंडातला आपण पाहिलं असेल की राशनच्या दुकानामध्ये जे धान्य मिळत होतं तेही आता त्यांनी कमी करून टाकलं, आणि मग या सगळ्या परिस्थितीला जनतेने उत्तर दिलेलं आहे, आणि म्हणून ईडी सरकारचा परिणाम हा लोकांवर पडलेला आहे। ते त्यांनी ते खरं बोललात, पण तो परिणाम मतदानाच्या रूपानं आज महाविकास आघाडीला जास्त जास्त ग्रामपंचायती निवडून दिले गेल्यात तो परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे। काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये 900 पेक्षा जास्त ग्रामपंचायती काँग्रेसने जिंकलेल्या आहेत। आता मी नागपूरचं तुम्हाला उदाहरण सांगितलं, मी पूर्ण राज्यातलं सांगायला गेलो, नागपूरला 200 जागा ह्या काँग्रेसच्या ताब्यात आहे। म्हणून आम्ही दूर नाही सांगत आहे, आम्ही 237 ग्रामपंचायती नागपूर जिल्ह्यामध्ये झाल्या, त्याच्यातले फक्त त्यांनी आकडे लोकांना दाखवावे, म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाणार। म्हणून मी त्यांना सल्ला माझा आहे की पोरगा व्हायचा दुसऱ्याच्या घरी पेढे लाडू वाटायचे त्यांनी, असं जे काही भूमिका आहे या भूमिकेच्या बद्दलचं आपण पाहिलं, आणि आज ग्रामीण भागामध्ये महाविकास आघाडी त्याच्या सगळ्यात जास्त काँग्रेसच्या जागा आल्यात, महाविकास आघाडीच्या जागा आल्यात, हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं। महाराष्ट्रातलं ईडीचं सरकार जे आहे हे किती खोटाट आहे ते आता ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या निमित्तानं लक्षात येत आहे। जे आकडे आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवले जातात आहेत ते धादांध खोटे आहेत। नागपूरमध्ये 237 ग्रामपंचायतच्या निवडणुका होत्या आणि 237 ग्रामपंचायत मध्ये 200 ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा वर्चस्मा आहे, आणि हे जे आकडे दाखवतात हे साफ दादांत खोटे। ज्याप्रमाणे सरकार विधानसभेतही खोटं बोलतं तसं जनतेने दिलेल्या निकालालाही सुद्धा या पद्धतीनं आकडेवारी देऊन आकड्यामध्ये लोकांना मीडियाच्या माध्यमातून त्यांची दिशा भडकवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातलं ईडीचं सरकार करते असं आपण पाहतो आहे। मी म्हणा की नागपूर जिल्ह्यातल्या किती ग्रामपंचायती तुम्ही जिंकलात तेवढा त्यांना प्रश्न विचारा, म्हणजे मग लाडू त्यांच्या आपोआप निघतील। त्याच्यामुळे मूळ प्रश्न असा आहे की नागपूरची जिल्हा परिषद टिकवू शकले नाहीत, नागपूरच्या ग्रामपंचायती त्या टिकवू शकत नाही, दुसऱ्याच्या घरी पोरगा व्हायचा आणि त्यांनी पेढे लाडू वाटायचे, असं काही कृत्य त्यांना करायचं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे। पण आज ग्रामपंचायतीच्या निकालाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये महाविकास आघाडीच ही सगळ्यात मोठी पार्टी म्हणून पुढे आलेली आहे हे या निमित्तानं स्पष्ट झालेलं आहे। एमपीएससी परीक्षाचा जो घोळ आता एमपीएससीच्या माध्यमातून केला जातो आहे की जो काही नवीन सिलॅबस आता परीक्षेमध्ये आणून ज्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी जुन्या सिलॅबस प्रमाणे या परीक्षेची तयारी केलेली होती त्यांना नवीन सिलॅबस प्रमाणे परीक्षा घेण्याचा निर्णय एमपीएससीने घेतलेला होता, आणि त्यासाठी पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थी कालपासून आंदोलन करताना आपण पाहिलेलं आहे। आज विधानमंडळामध्ये आम्ही तो प्रश्न उपस्थित केला, सरकारला याच्यामध्ये हस्तक्षेप करायला भाग केलं आणि सरकारने सांगितलं की आम्ही याच्यामध्ये हस्तक्षेप करू आणि निश्चितपणे त्याच्यातला मार्ग काढू, अशा पद्धतीचं आश्वासन सभागृहामध्ये सरकारने आम्हाला दिलेलं आहे। जुन्याच सिलॅबस प्रमाणे ह्या परीक्षा व्हाव्या आणि ज्या काही पुढच्या काळामध्ये परीक्षा येतील त्या नवीन सिलॅबस प्रमाणे व्हाव्या, ही मागणी काँग्रेसच्या वतीनं आम्ही आज सभागृहात केलेली आहे।